नमस्कार, वेब दुनिया मराठी ज्योतिष चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. साप्ताहिक राशीफल 16 जुलै ते 22 जुलै 2017. मेष हा आठवडा फारच अनुकूल आहे. धन प्राप्तीचे योग आहे. व्यवसायी व नोकरी पेशा लोकांना स्वतःचे कार्य संपादनासाठी भरपूर संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन, घर व स्थायी मालमत्तेशी निगडीत कार्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. व्याज किंवा उधार दिलेले पैसे परत मिळण्याची उमेद आहे. समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. एकूण हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. पती पुत्राचे नाते अधिक घट्ट होईल. या आठवड्यात बऱ्याच बाबतीत चर्चा होऊ शकेल. वृषभ या आठवड्यात तुम्हाला दूरच्या पल्ल्याचा प्रवास करावा लागणार आहे किंवा मनोरंजनावर जास्ती वेळ घालवाल. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमचे बढतीचे योग देखील आहे. विद्यार्थी वर्गासाठी वेळ अनुकूल नसल्यामुळे त्यांना चांगल्या परिणामासाठी फार मेहनत घ्यावी लागणार आहे. भाऊ बहीण किंवा मावशी पक्षासोबत तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. मित्र आणि बिझनेस पार्टनरांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मिथुन हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत उत्तम राहणार आहे, पण आरोग्याच्या बाबतीत थोडे चढउतार लक्षात येईल. व्यवसायी व नोकरी करणाऱ्या लोकांना पैसा कमावण्याची बरीच संधी मिळणार आहे. तुम्हाला कुठल्या एखाद्या न्यायालयीन नोटीसचे उत्तर द्यावे लागणार आहे. तुमच्या जोडीदाराचे आरोग्य बिघाड झाल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. जर तुमच्या कुटुंबात एखाद्या बाबीवर विवाद सुरू असेल तर या आठवड्यात त्याचे निराकरण होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. पारिवारिक मालमत्तेशी निगडीत प्रकरण संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कर्क या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही स्वास्थ्य आणि आर्थिक पक्षामुळे काळजीत पडाल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही. या आठवड्यात आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार. तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याचे उत्तम योग मिळणार आहे. जर तुम्ही लोकांना रुपये उसने दिले असतील तर त्यांची लवकरच परतफेड होण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात सद्भाव आणि शांतीचा प्रसार होईल. या काळात तुम्हाला न्यायालयीन खटल्यात धन खर्च करावा लागणार आहे. सिंह या आठवड्याच्या सुरुवातीत पारिवारिक वातावरण आनंदाचे ठेवणे तुमच्यासाठी फारच गरजेचे आहे. वाणीत विनम्रता आणि स्पष्टता आणावे, अन्यथा संबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात स्वतःच्या आणि आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या आठवड्यात तुम्हाला शोक संदेश मिळण्याचीही शक्यता आहे. या आठवड्यात तुमचे विरोधी सक्रिय राहतील, पण कार्याच्या प्रती तुमचे समर्पण भाव तुम्हाला यशस्वी करेल. उच्च अधिकाऱ्यांसोबत तुमचे संबंध सुधारतील. व्यवसायामध्ये भागीदारावर विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांची अभ्यासात मन लागणार नाही. कन्या आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा निराशाजनक राहणार आहे. आरोग्याच्या बाबतीत संपूर्ण आठवडा उत्तम राहील. तुम्ही तुमचा व्यवसाय बदल करण्याचा मन बनवू शकता. बायको किंवा मुलीच्या नावावर एखाद्या नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जे लोक विवाह करण्यास उत्सुक आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. ज्या लोकांना परदेशात जायचे आहे त्यांना नक्कीच या आठवड्यात यश मिळेल. पार्टनरशिप असलेल्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अनुकूल आहे. तुळ या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी निराशाजनक राहण्याची शक्यता आहे. पारिवारिक वातावरण, तणाव, शारीरिक तंदुरुस्तीची काळजी, कर्ज फेडण्यासाठी दबाव, विरोधी सक्रिय होतील, नोकरीत बदली इत्यादी कारणांमुळे मन व्याकुल होईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्थितीत थोडीफार सुधारणा होईल. जमीन, घर, स्थायी मालमत्ता विक्री केल्यामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे. वाहन चालवताना बेपरवाई करू नये. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणालाही अपशब्द बोलू नका, पण स्पष्ट बोला. वृश्चिक आठवड्याच्या सुरुवातीतच भाग्याचा साथ मिळणार आहे आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात विकास कराल. यावेळेस तुमच्या हातात जेवढेही काम असतील ते पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. उद्योग असलेल्या जातकांना चांगला फायदा मिळणार आहे. तुम्ही नवीन मशिनरी किंवा जागा विकत घेऊ शकता. तुम्हाला व्यापार विस्तारणीसाठी कौटुंबिक सदस्यांची मदत मिळेल, खास करून पुत्राची. हा आठवडा तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यापारासाठी एक नवीन विश्वासू भागीदार मिळण्याची शक्यता आहे. तसं तर 20 आणि 21 तारखेला आकस्मिक खर्च झाल्यामुळे तुम्ही थोडे काळजीत राहाल. धनु आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला आर्थिक लाभ झाल्याने तुम्ही आनंदी अनुभवाल. या काळात लांबणीवर गेलेले बरेच काम पूर्ण होतील.
तुम्ही तुमच्या विरोधींमुळे जमीन, घर किंवा स्थायी मालमत्तेच्या प्रकरणात एखाद्या न्यायालयीन खटल्यात अडकू शकता. नवीन वाहन खरेदीचेही योग होत आहे. घरात वस्त्र, दागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, सुख सुविधा इत्यादी साधनांची खरेदी करू शकता. तुम्ही या आठवड्यात कुटुंबासोबत एखाद्या रमणीय स्थळावर फिरायला जाऊ शकता. जर तुमच्या जुना वाद सुरू असेल तर त्याचे या आठवड्यात नक्कीच समाधान निघेल. मकर. या आठवड्याची सुरुवात आर्थिक बाबींसाठी फारच महत्वपूर्ण आहे. या आठवड्यात समाजात मान सन्मान वाढेल, कुटुंबात देखील तुम्हाला महत्व मिळेल. प्रोफेशनल क्षेत्रात तुमचे संबंध उत्तम राहणार आहे. जे लोक जोडीदारीच्या शोधात आहे त्यांना या आठवड्यात नक्कीच यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जमीन, घर आणि स्थायी मालमत्तेत समजदारीने केलेली गुंतवणूक चांगला लाभ देणारे ठरणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ फारच अनुकूल आहे. कुंभ. या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला बचतीवर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. व्यवसायात गुंतवणूकमुळे तुमचा हात तंग राहू शकतो. बँक लोनचा हप्ता आणि व्याज हे तुमच्या चिंतेचा विषय ठरणार आहे. करिअर संदर्भातील नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी निगडीत बाबींमध्ये सध्या समाधान होण्याची शक्यता फारच कमी आहे. काही प्रकरणांमुळे तुमच्या न्यायालयीन खटल्यात अडकण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या प्रकृतीमुळे तुम्ही काळजीत असाल. डोळ्यांचे संबंधित आजार होण्याचीही शक्यता आहे. मीन. या आठवड्यात तुम्हाला मानसिक सुख आणि दुःख दोघांचा अनुभव होणार आहे. तुम्ही नवी वस्तूची खरेदी करण्याचे मन बनवाल पण त्याचे आनंद घेण्यास चुकाल. काही महत्वपूर्ण निर्णय घेताना तुमचे तुमच्या भागीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. भौतिक सुख सुविधेत वाढ होईल पण तुम्ही मानसिक व्याकुलतेमुळे त्याचा आनंद घेण्यास मुकणार आहात. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल आहे. जोडीदाराचे आरोग्य काळजीचा विषय बनेल. व्यवसायात किंवा नोकरीत असणाऱ्यांसाठी हा आठवडा फारच उत्तम जाणार आहे. तरीही होती या आठवड्यात आपल्या राशीबद्दलची माहिती. विस्तारपूर्वक जाणून घेण्यासाठी व्हिजिट करा marathi.webdunia.com वर आणि ज्योतिष चॅनलच्या माध्यमाने जाणून घ्या काय म्हणतात आहे.